लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 14 तारखेला गोव्याच्या विधानसभेवर जे रेकॉर्ड मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत ते सुभाष फळदेसाई जी, आपले माजी आमदार आणि एक समर्पित कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण शक्तीनिशी जे उभे आहेत ते वासुदेवजी मेंगावकर या ठिकाणी उपस्थित, श्री सुरेश केपेकर, केरोस क्रूज, सूर्यकांत नाईक, बायो भंडारी, सुभाष वेळीप, माझे सहकारी राजेश शिरवाडकरजी, शशिकांतजी पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, सुभाष फळदेसाईंनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं आहे. ते मनापासून बोलत होते, त्यांचे शब्द हे कृत्रिम शब्द नव्हते, मनातनं निघालेली संवेदना ही त्यांच्या मुखातनं बाहेर येत होती. आणि म्हणूनच आमच्या देशाचे पंतप्रधान जे सांगतात निवडणुकीमध्ये मालक निवडू नका, निवडणुकीमध्ये सेवक निवडा, सुभाष फळदेसाई हे सेवक आहे. 2012 ते 2017 तुमची सेवा त्यांनी केली, काही कारणाने थोड्याशा मताने त्यांचा पराभव झाला आणि 5 वर्ष आपल्याला जो या ठिकाणी आमदार मिळाला तो स्वतःला मालक समजायला लागला आणि त्यांनी तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. म्हणून आता पुन्हा एकदा आपला सेवक निवडून देण्याची जबाबदारी ही तुमच्या सगळ्यांवर आली. खरं म्हणजे सुभाषजींनी इतकं सविस्तर भाषण केलंय की माझ्या करता बोलायला काही शिल्लकच नाही आहे, पण मला सोपं आहे. ते जे जे कोकणी भाषेत बोलले ते सगळं मी मराठीत बोलणार आहे. खरं तर 10 वर्ष या गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण बघितलं, आमचे नेते मनोहरभाई परिकर ज्यांचं या नेत्रावळीवर विशेष प्रेम होतं, ज्यांच्या विकासाच्या नकाशावर नेत्रावळी ठळकपणे दिसायचं, ज्यांना नेत्रावळीची शक्ती माहिती होती, इथल्या शेतीची, इथल्या दुधाची ताकद माहिती होती, इथल्या पर्यटनाच्या काय शक्यता आहेत याची माहिती होती आणि दराकपाऱ्यामध्ये डोंगरावर राहणाऱ्या लोकांपर्यंत विकास कसा पोहोचवला पाहिजे याची ज्यांच्या जो दृष्टी होती, असे आमचे मनोहरभाई पर्रीकर यांनी खऱ्या अर्थानं या गोव्यामध्ये विकासाची सुरुवात केली आणि आधुनिक गोव्याचे निर्माते म्हणून इतिहासामध्ये कोणाचं नाव लिहिलं जाईल तर ते मनोहर परिकरांचं लिहिलं जाईल असं काम मनोहरभाईंनी या ठिकाणी करून दाखवलं. आणि मनोहर परिकरांपासून तर डॉक्टर प्रमोद सावंतांपर्यंत ही विकासाची मालिका सातत्याने सुरू राहिली आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात विकास झाला, रस्त्यांची कामं झाली, हायवेची कामं झाली, फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी या ठिकाणी आली, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी झालं, 19 कॉलेजेस या ठिकाणी झालं, एअरपोर्ट असेल, इलेक्ट्रॉनिक सिटी असेल, लॉजिस्टिक हब असेल, पर्यटनाच्या संधी असतील, वेगवेगळ्या विकासाच्या कामांच्या माध्यमातून गोवा बदलायचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. आणि एवढंच नाही
तर या गोव्यामध्ये समृद्धी यावी, रोजगार यावा याकरता बीजेपीच्या सरकारने सातत्याने 10 वर्ष काम केलं। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ही सगळी काम का होऊ शकली, ही काम याकरता होऊ शकली की 10 वर्ष बीजेपीने एक स्टेबल गव्हर्नमेंट दिलं। 10 वर्ष गोव्याची अवस्था काय होती काँग्रेसचा काळ आठवा, 5 वर्षात 7 मुख्यमंत्री, 10 वर्षात 11 मुख्यमंत्री, म्हणजे मुख्यमंत्री रात्री झोपला तर सकाळी तो उठतपर्यंत दुसराच मुख्यमंत्री असायचा, मुख्यमंत्री आंघोळीला गेला तर कपडे घालतपर्यंत दुसराच मुख्यमंत्री असायचा, मुख्यमंत्री जेवायला बसला तर ढेकर देतपर्यंत तिसराच मुख्यमंत्री असायचा। अशा प्रकारची अवस्था काँग्रेसच्या राज्यामध्ये या गोव्यात आपण बघितली, पण 10 वर्ष सातत्याने एक सरकार हे बीजेपीने दिलं आणि स्थिर सरकार असला की विकास होतो। बरं, हे जे सरकार होतं मामूली सरकार नव्हतं, हे डबल इंजिनचं सरकार होतं, डबल इंजिनचं। एक इंजिन हे मनोहर पर्रिकरांचं किंवा प्रमोद सावंतांचं होतं आणि त्याला दुसरं इंजिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होतं। आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस एखादी गाडी एखादी ट्रेन ही चढावर चढवायची असते किंवा वेगाने धावायची असते तर त्याला डबल इंजिन लागतं, तशा प्रकारचं डबल इंजिन हे या गोव्याला मोदीजींचं आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचं मिळालं आणि म्हणून गोवा वेगानं या ठिकाणी प्रगती करू शकला। तुम्ही विचार करा, काँग्रेसच्या काळामध्ये गोव्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता 94 कोटी रुपये मिळायचे, 94 कोटी, आणि भाजपच्या काळामध्ये 4000 कोटी रुपये वार्षिक देऊन 24000 कोटी रुपये हे गोव्याच्या विकासाकरता नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिले। मनमोहन सिंगही होते आणि दिगंबर कामतही होते, पण 100 कोटी रुपये आणू शकले नाही, पण मोदीजी आणि पर्रिकर, मोदीजी आणि सावंत 1000 कोटी रुपये गोवेकरांकरता दिल्लीवरनं आले आणि आज तो बदल आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार पुन्हा एकदा आपल्याला निवडून आणायचं आहे। आताच सुभाषजी आपल्याला भारतीय जनता पक्षाचे संकल्प सांगत होते। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो काही संकल्प पत्र आहे 2022 मध्ये 22+ जागा निवडून आणण्याकरता 22 संकल्प बीजेपीने केले आहेत आणि या 22 संकल्पांमध्ये त्यांनी सांगितलं महिलांना समर्पित अशा प्रकारचे संकल्प आहेत। मग 3 सिलेंडर मोफत देणं असेल किंवा त्याही पेक्षा महत्त्वाचं असं आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे याकरता सरकार त्या ठिकाणी मदत करणार आहे। आणि काय योजना आहे, महिलेच्या नावाने घर घेतलं अनुदान तर वेगळं, पण जे वरचे पैसे आहेत त्याचं कर्ज मिळेल आणि केवळ 2% व्याजानं ते कर्ज या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। पण त्याचवेळी पुरुषाच्या नावाने घेतलं तर 4% व्याज लागेल। त्यामुळे आमचे जेवढे भाऊ इथे बसलेले आहेत त्यांना मी सूचना करतो की पैसे वाचवायचे असतील तर आमच्या भगिनीच्या नावाने, गृहलक्ष्मीच्या नावाने तुम्ही तुमचं घर घ्या, म्हणजे तुमचे पैसेही वाचतील आणि भगिनीच्या नावानं, गृहलक्ष्मीच्या नावानं घर जर झालं तर त्या घरामध्ये समृद्धीच येते। आणि म्हणून आमच्या महिलांना समर्पित ही योजना केली आहे। ज्यांच्याकडे प्लॉट नाही, कोणीतरी असं म्हणाला ठीक आहे तुम्ही घराला पैसे देता, प्लॉटच नाही, घर कुठनं बांधायचं? गोव्याचं प्रमोद सावंताचं सरकार ज्याच्याकडे प्लॉट नाही त्याला प्लॉटही देणार आहे आणि घर बांधण्याकरता पैसाही देणार आहे। कोणीही गोवेकर यापुढे बेघर राहणार नाही। एवढंच नाही, आज आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुप तयार केले। हे सेल्फ हेल्प ग्रुप काही ना काही काम करतात, पण ते समृद्ध कसे होतील? त्यांनी केलेल्या वस्तू विकण्याकरता जर जागा उपलब्ध झाली तर ते समृद्ध होतील। आणि म्हणून बीजेपीने ठरवलंय की आपल्या सरकारमध्ये जेवढ्या सरकारी प्रॉपर्टी आहेत, टुरिझमच्या प्रॉपर्टी आहेत, या प्रत्येक ठिकाणी आमच्या सेल्फ हेल्प ग्रुप करता त्यांच्या वस्तू विक्री करण्याकरता
कंपल्सरी दुकान ठेवावं लागेल की ज्याच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल. एवढंच नाही, अन्नपूर्णा किचन सारखी योजना आपण आणली आहे. आमच्या तरुणाई करता खरं म्हणजे रोजगार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे सरकारी रोजगार देण्याचा प्रयत्न तर आहेच, पण आज गोव्यामध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये टुरिझम वाढतंय, भाजप सरकारच्या काळामध्ये इंडस्ट्री येते, इथे मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरमध्येही रोजगाराची निर्मिती सुरू झाली आहे. पण अनेक वेळा लोकांना असं वाटतं की प्रायव्हेट सेक्टरच्या रोजगारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जी एक सुरक्षा पाहिजे ती सुरक्षा मिळत नाही, आणि म्हणून ती सुरक्षा प्रदान करण्याची योजना देखील बीजेपीने आणली आहे. खरं म्हणजे काही पक्ष येतात आणि सांगतात आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं आम्ही बेरोजगारी भत्ता देऊ. बीजेपीचं मानणं आहे आमच्या मुलांना बेरोजगारी भत्ता देऊन जन्मभर लाचार ठेवण्याचं षडयंत्र आहे. भाजपला ते मान्य नाही आहे. आम्ही ठरवलंय आमच्या तरुणाईला जो नोकरी देईल आम्ही नोकरीच्या ऐवज मध्ये त्या तरुणाचं ईपीएफ च अकाउंट उघडलं जाईल आणि दर महिन्यामध्ये 5,000 रुपये त्या तरुणाच्या ईपीएफ च्या अकाउंट मध्ये राज्याचं सरकार जमा करेल. म्हणजे तो जन्मभर आपल्या पायावर उभा राहील, लाचारी नाही, आपल्या मेहनतीची कमाई त्या ठिकाणी कमवेल. आणि या ईपीएफ अकाउंट मध्ये 5,000 रुपये महिन्याला जमा होत असल्यामुळे उद्याच्या काळामध्ये तो ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस त्याला रिटायरमेंटचं बेनिफिट मिळेल, त्याला त्या ठिकाणी पेन्शन मिळेल. जे सरकारी नोकरीत मिळतं ते सगळं खासगी नोकरीमध्ये सरकारच्या मदतीने देण्याचं काम हे मोदीजींच्या आणि प्रमोद सावंतांच्या सरकारनं ठरवलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आमची जी तरुणाई आहे ही तरुणाई कुठेही बेरोजगार दिसणार नाही, ही कुठेही हलबल दिसणार नाही. आणि हे जे सगळे लोक या ठिकाणी येऊन सांगतात आम्ही हे देऊ ते देऊ, परवा राहुल गांधी आले होते ते म्हणाले आम्ही महिन्यांना 6,000 रुपये देऊ. माझा राहुल गांधींना सवाल आहे, तुम्ही अशाच प्रकारचं आश्वासन राहुलजी छत्तीसगडमध्ये दिलं होतं, किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. 4 वर्षापूर्वी छत्तीसगडला हेच राहुल गांधी आले आणि म्हणाले महिलांना 6,000 रुपये देऊ. आता 4 वर्षामध्ये 6,000 रुपये तर सोडा, 6 पैसे देखील महिलांना राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने त्यांचं सरकार आल्यानंतर दिलेले. हे खोटारडे लोक आहेत, हे काहीच करत नाही, हे केवळ सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात. पण आमच्याकडे मात्र आमचे नेते मोदीजी आहेत आणि मोदीजी काय सांगतात जे शक्य असेल ते सांगा आणि जे सांगितलं ते करून दाखवा. आणि म्हणून जी आश्वासनं दिली आहेत मी सगळी सांगत नाही, पण ही जी 22 आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करेल. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आमचे सुभाष फळदेसाई यांचं काम तुम्ही पाहिलंय, तळमळ बघितली आहे. 5 वर्षात 1,000 कोटी रुपयाची कामं केवळ केली नाहीत तर त्याची पुस्तिका देखील काढली. भारतीय जनता पार्टी ही खोटं बोलणारी पार्टी नाही आहे. जे काम केलंय ते तुमच्या समोर आहे, त्याची पुस्तिका आहे. आणि समोरच्या कॅन्डिडेटला चॅलेंज आहे त्यांनी त्या पुस्तिकेतली एकही गोष्ट खोटी आहे म्हणून सांगून द्यावी, त्यात सगळ्या खऱ्या गोष्टी ज्या झाल्या त्या पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे हे जे आपल्या समोरचे उमेदवार आहेत गावकर यांना काय दाखवायलाच काय नाही, यांनी 5 वर्षात काही केलंच नाही, त्यामुळे आपलं स्वतःच काही दाखवता येत नाही. म्हणून फळदेसाईंकडे बोट दाखवायचं काम ते करतायत. पण जनतेने सुभाषजींचं काम बघितलंय, एक तळमळ असलेला नेता, सर्वांपर्यंत पोचलेला नेता, सर्वांसाठी झगडणारा नेता, सर्वांकरता कळाव असलेला नेता, सामान्य माणसापर्यंत स्कीमी पोचवणारा नेता, सामान्य माणसाची दुःख जाणणारा नेता, अशा प्रकारचे सुभाष फळदेसाई एकीकडे आपल्याकरता या ठिकाणी तळमळीनं आले आहेत. आता ही गोष्ट निश्चित आहे की आपल्याही पक्षातले काही लोक सात आठच लोक आहेत जे बंडखोरांच्या पाठीशी गेले आहेत, पण काही फरक पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला आजच सांगतो
केपेचा सांगेवर कुठलाही परिणाम नाही, काही काळजीचं कारण नाही आहे, ते तिसऱ्यावर चौथ्यावर पाचव्यावर जाणार आहे। या ठिकाणी निवडून केवळ कोणी येणार असेल तर सुभाष फळदेसाईच निवडून येणार आहे। त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो, ही जी निवडणूक आहे साधी निवडणूक नाही आहे। आपण निवडणुकीत पाच वर्षाचं सरकार निवडून देणार आहोत, पण आपण बघितलं पाच वर्ष चुकीचं सरकार आलं तर 25 वर्ष भोगावं लागतं। हा जो काही आता मायनिंगचा प्रश्न उभा झाला, कोणी प्रश्न उभा केला, दिगंबर कामतांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुरू झाला आणि त्यावेळी जर योग्य निर्णय घेतले असते तर आज मायनिंग बंद झालं नसतं। पण आमच्या सरकारनं गेले 5 वर्ष सातत्याने प्रयत्न करून सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी भांडण करून आणि त्या माध्यमातून आता मार्ग काढला, मायनिंग कॉर्पोरेशन तयार केलं, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डंपिंग पॉलिसी तयार केली आणि येत्या 6 महिन्यामध्ये फुल फ्लेज माइनिंग या ठिकाणी आमचं सरकार हे सुरू करेल। माझा सवाल आहे, तुम्हीच विचार करा, माइनिंग सुरू करायचं असेल तर मोदीजींची मदत पाहिजे, ती मदत प्रमोद सावंतांना मिळेल की दिगंबर कामतला मिळेल, सांगा कोणाला मिळेल? मग माइनिंग सुरू करायचं असेल तर ते प्रमोद सावंत करू शकतील आणि येत्या 6 महिन्यामध्ये मायनिंग आम्ही सुरू करून दाखवू, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी देण्याकरता आलो आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये चुकायचं नाही आहे, चूक होऊ द्यायची नाही आहे, कारण आपण आज जर चुकलो तर येणारी पिढी आपल्याला विचारेल 2022 मध्ये तुम्ही का चुकलात, तुमच्या चुकीमुळे आम्हाला काय भोगावं लागतंय। आणि म्हणून त्यांना उत्तर द्यायचं असेल तर येत्या 14 तारखेला सकाळी उठायचं, आपले स्नान आधी आटपायचं, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आणि त्या ठिकाणी मतदान केंद्रात जायचं आणि कमळाचं बटन दाबायचं। कमळाचं बटन दाबलं की मत मिळेल सुभाष फळदेसाईंना आणि शॉक बसेल काँग्रेसला आणि इतरांना, त्यांना शॉक देण्याकरता आणि यांना निवडून देण्याकरता आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, देव बरे करू।